सो हॅलो रिवन गाईज वेलकम बॅक टू यू चॅनल नॉलेज क्रीडा विद्यार्थी मित्रांनो इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमधली सर्वात इम्पॉर्टंट स्टेप ते म्हणजेच की प्रोविजनल मेरिट लिस्ट काल डिक्लेअर्ड झालेली आहे आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला तुमचा मेरिट नंबर कळालेले आहेत वेगवेगळ्या वेग टाईपचे आता हे वेगवेगळ्या वेग टाईपचे जे मेरिट नंबर तुम्हाला कळालेले आहेत तर आता पुढे तुम्हाला नेमकं का काय करायचं आहे हे तुम्हाला सर्व व्यवस्थित समजून मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये ओके तर सर्व इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची असणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण कम्प्लीट पहा जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला इथं मिळणार आहे ओके तर तुम्हाला एक टास्क मी देतो अगोदर टास्क म्हणजे असं आहे की सर्वांनी कॉमेंट्स करायचे आहेत काय कॉमेंट्स करायचे आहेत ते म्हणजेच की पहिला तुमचा जनरल मेरिट नंबर जो असेल तो कॉमेंट करा सेकंड म्हणजे तुमचा कॅटेगरी वाईज जो मेरिट नंबर असेल तो तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सर्वांना करायचं आहे ठीक आहे तुम्हाला हे इथं टास्क मी देत आहे ठीक आहे तर पाहू शकता तुम्हाला पुढे नेमकं काय करायचं का हे मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर पहा जसं की तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे तीन ऑगस्टला तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये कळालेला आहे तुमचा जनरल मेरिट नंबर कॅटेगरी वाईज च मेरिट नंबर त्यानंतर तुमचं टी एफ डब्ल्यू एस अप्लाय केलं असेल तुम्ही पी डब्ल्यू डी असाल किंवा जे असेल तुम्ही टाकलेलं माहिती त्यामध्ये ते सर्व त्यामध्ये डिस्प्ले झालेली आहे तुमचं नेम असेल पर्सेंटेज असतील एम एस टी सीई टीचे पी सी एम असेल ओके त्यानंतर तुमचे एच एस सी बोर्ड एस एस सी बोर्डचे जे सब्जेक्ट आहेत त्याचे पर्सेंटेज असतील ते, ते सर्व माहिती तुम्हाला त्यामध्ये दिसली आहे डिस्प्ले झालेली आहे ओके आता सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा इथं दोन पद्धतीचे विद्यार्थी येतात ठीक आहे कोणत्या दोन पद्धतीचे पहिल्या टाईपचे विद्यार्थी असे येतात ओके लक्षात ठेवा पहिल्या पद्धतीचे विद्यार्थी असे येतात की जे माहिती प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये दिलेली आहे तर ती माहिती सर्व एकदम करेक्ट आहे ओके सर्व माहिती एकदम करेक्ट आहे आता सर्व माहिती करेक्ट आहे म्हणजे नेमकं काय की जी माहिती तुम्हाला दिली आहे फॉर एक्झाम्पल तुमचं इथं नेम दिलेलं आहे मग नेम तुमचं स्पेलिंग बरोबर आहे का हो हो बरोबर आहे सर्व क्रॉस चेक केलं ओके तुमचे डॉक्युमेंट्स आहे समजा नेम आहे नेम तुमच्या मार्कशीटवरती दिले असेल तुमच्या टी सीवरती दिलं असेल ते करेक्ट आहे का स्पेलिंग वगैरे ओके ठीक आहे करेक्ट आहे त्यानंतर तुमचे पर्सेंटाइल असतील पर्सेंटाइल जे एम एस टी सी टीच्या स्कोर कार्डवरती दिले आहेत ते बरोबर आहेत का व्यवस्थित आहेत का सर्व तर ते आ बरोबर आहे ठीक आहे करेक्ट आहे त्यानंतर एच एस सी पर्सेंटेज एस एस सी पर्सेंटेज त्यानंतर तुम्ही एक टी एफ डब्ल्यू एसला अप्लाय केलं असेल किंवा डिफेन्स कोटामधून अप्लाय केलं असेल किंवा एस मधून अप्लाय केलं असेल जे असेल त्यामधून अप्लाय केलं असेल तर त्याला यस किंवा नो आलेला आहे का तर तर ते तुम्ही इथं चेक करायचं म्हणजे सर्व माहिती करेक्ट तुमची असेल तर तुम्हाला का का, का आता काय करायचं आहे पुढे तर तुम्हाला इथं वेट करायचं आहे ओके ज्या विद्यार्थ्यांची माहिती सर्व प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये करेक्ट आहे का कोणतीच चूक नाही आहे त्यांना वेट इथं करायचं आहे वेट कशासाठी करायचं आहे तुम्हाला वेट करायचं आहे तुमचं फायनल मेरिट लिस्टसाठी तुम्हाला काहीच करायचं नाही फक्त फायनल मेरिट लिस्टसाठी तुम्हाला इथं काय करायचं आहे वेट करायचं आहे ठीक आहे आता हे झाले पहिल्या पद्धतीचे विद्यार्थी

त्यानंतर दुसऱ्या पद्धतीचे विद्यार्थी येतात की ज्यांच्या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये ज्या सर्व डिटेल्स दिलेल्या आहेत त्यामध्ये काही ना काही इथं चूक असू शकते आणि दरवर्षी अशा पद्धतीचे विद्यार्थी असतातच तुम्हाला इथं कोणतेही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे ओके तर पहा फॉर एक्झाम्पल काही विद्यार्थी असतील त्यांच्या नेममध्ये काही मिस्टेक असेल ओके काही जण विद्यार्थी असतील त्यांनी इथं टी एफ डब्ल्यू एसला अप्लाय केलं असेल तर त्यांच्या बॉक्समध्ये यश लिहून आलेलं नाही आहे त्यानंतर काही विद्यार्थी डिफेन्स कोटामधून असतील त्यांना त्यांना इथं आलेलं नाही आहे यस क्यू ओके त्यांना काही विद्यार्थी असतील की त्यांनी इथं एम एस टी सीटचे पर्सेंटेज बरोबर आले नसतील एच एस सी बोर्डचे बरोबर आले नसतील एस एस सी बोर्डचे आले नसतील हे सर्व तुम्ही क्रॉस चेक केल्यानंतर तुम्हाला माहिती पडलं की बाबा थोडी तरी माहिती इथं काय चुकीची आपल्याला दिली आहे इथं आपल्याला करेक्शन आता पाहिजे ठीक आहे आणि करेक्शन तुम्ही आता याच स्टेजवरती करू शकता लक्षात ठेवा ही फायनल स्टेज तुमची असणार आहे करेक्शन हे सर्व करण्यासाठी कारण की हे जे डिटेल्स आहेत ते पुढे फॉरवर्ड झाल्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये फॉर एक्झाम्पल नेम आहे तुम्हाला आताच दुरुस्त करता येणार आहे कॉलेजमध्ये जे नेम जेव्हा तुम्ही वगैरे जाणार आहे तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे हे लक्षात ठेवा आताच तुम्हाला करेक्शनची गरज आहे ठीक आहे तर आता हे करेक्शन आपल्याला करायचं मग करेक्शन कसं करू शकतो चला आपण इथं डिटेलमध्ये पाहूया ठीक आहे तर पहा की तुम्हाला करेक्शन करण्यासाठी पो पाहू शकता काय दिलं आहे की कॅन्डिडेट सॉल रेज द ग्रेव्हेन्स अबाउट करेक्शन ओके पाहू शकता करेक्शन रिक्वायर्ड इन डाटा डिस्प्लेट इन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट थ्रू हिज लॉग इन म्हणजेच तुम्हाला जे मेरिट लिस्ट दिसलेली आहे त्यामध्ये चुका तुम्हाला दिसलेल्या आहे त्यामध्ये करेक्शन तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तर ग्रेव्हेन्स सेंड करू शकता ठीक आहे आता ग्रेव्हन्स म्हणजेच काय सिंपल भाषेमध्ये समजून घ्या ग्रेव्हन्स म्हणजे तुमची चूक झाली आहे काहीतरी मिस्टेक झाली आहे करेक्शन तुम्हाला पाहिजे तर त्यासाठी एक ग्रेवन्स असतो तर तो तुम्हाला इथं सेंड करायचा असतो तुमच्या लॉग इनमधून ठीक आहे तर पाहू शकता द ॲप्लिकेशन ऑफ सर्च कॅन्डिडेट शॉल बी रिवर्टेड बॅक टू कॅन्डिडेट इन हीज हर लॉग इन फॉर रेक्टिफिकेशन म्हणजे काय की तुम्ही जेव्हा इथं ग्रेव्हेन्स सेंड कराल ओके तुम्ही लॉग इन करायचं आहे तुम्हाला ओके लॉग इन केलं की त्यानंतर तुम्हाला ग्रेव्हेन्स सेंड करावं लागणार आहे ग्रेव्हेन्स सेंड केला तुम्ही की नंतर तुम्हाला ग्रेव्हेन्स म्हणजेच काय की तुम्हाला तिथं लॉग इन केल्यानंतर एक ग्रेव्हेन्सचं ऑप्शन येणार ग्रेव्हेन्सचं ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला तिथं रिझन वगैरे द्यायचे आहेत की तुम्हाला का करेक्शन करायचं आहे की याच्यामध्ये चूक झालेली आहे त्यामुळे ग्रे करेक्शन करायचं आहे तुम्हाला असं तुम्ही सिलेक्ट करायचं असते त्यानंतर सि सिलेक्ट केल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्हाला रिवर्टेड बॅक रिवर्टेड बॅक म्हणजेच काय की तुमचा जो फॉर्म तुम्ही भरलेला होता तो तुमचा काय होणार आहे अनलॉक होणार आहे लक्षात ठेवा काय होणार आहे अनलॉक होणार आहे ओके अनलॉक झाल्यानंतर पाहू शकता काय कॅन्डिडेट्स शॉल अपलोड द रिक्वेस्ट डॉक्युमेंट टू सब सफिशियंट द क्लेम फॉर एनी करेक्शन ऑर कन्सेशन म्हणजेच काय की ज्यामध्ये तुम्हाला चूक दुरुस्त करायची आहे त्याचं डॉक्युमेंट तुम्हाला इथं काय अपलोड करायचं आहे फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी आहे त्याचे एम एस टी सीटचे पर्सेंटेज प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये काहीतरी चुकलेले आहेत मिस्टेक आहे तर तो काय करेल की त्याची जे स्कोर कार्ड आहे एम एस टी सी टीचं तो इथं अपलोड करेल जेव्हा फॉर्म इथं रिवर्ट बॅक होऊन अनलॉक होणार तेव्हा त्यानंतर एखाद्याचं नेममध्ये मिस्टेक आहे तो काय करेल की जे आहे त्याची मार्कशीट असेल किंवा त्याचं टी सी असेल त्यामध्ये तो काय डॉक्युमेंट ते अपलोड ोड करेल त्यामध्ये ते दुरुस्त हो होणार आहे ठीक आहे तर बघू शकता स्टेटस ऑफ एक्सेप्टन्स ऑर रिजेक्शन ऑफ ग्रेव्हन्स रेज बाय कॅन्डेट्स शॉल बी अवेलेबल इन द कॅन्डिडेट्स लॉग इन अलॉग विथ रिसिप्ट कम ऑक्नॉलेजमेंट म्हणजेच काय की तुम्ही जेव्हा तो फॉर्म अनलॉक कराल डॉक्युमेंट अपलोड कराल तर तेव्हा तुमचा फॉर्म एक्सेप्ट होणार की रिजेक्शनला जाणार आहे ग्रेव्हेस तुमचं ते तुम्हाला तिथं लॉग इनमध्ये करणार आहे ठीक आहे आता हे झालं असे विद्यार्थी की ज्यांनी इथं ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेला आहे वेबसाईटवरती थी, ठीक आहे आता असे कॅन्डिडेट्स होऊ शकता दोस कॅन्डिडेट हु सिलेक्टेड फिजिकल स्क्रुटी निमोड शॉल विजिट एपसी म्हणजे फॅसिलायजेशन सेंटर फॉर रिसॉल्व्हिंग द ग्रेव्हेन्सेस म्हणजे जिथं तुम्ही ऑफलाईनमध्ये ग्रेव्हेन्स सॉरी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं असेल तर तिथं जाऊन तुम्हाला इथं ग्रेव्हेंस सेंड करावं लागणार आहे फिजिकली जाऊन तिथं तुम्ही ऑनलाईन इथं नाही करू शकत ठीक आहे तर पाहू शकता असं तुम्हाला करायचं आहे त्यानंतर याची डेट काय डेट आहे तुमची इथं चार ऑगस्ट ते सहा ऑगस्टपर्यंत सहा ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला हे प्रोसेस करायची आणि खूप इम्पॉर्टंट आहे जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे आता या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर मला कॉमेंट्समध्ये सांगा कारण की मी पूर्णपणे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे सुद्धा प्रोसेस असते ती आता महत्त्वाचं आहे की तुमचं जे फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे लक्षात ठेवा सांगत आहे इम्पॉर्टंट तर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आठ ऑगस्टला ठीक आहे आठ ऑगस्टला आता जे विद्यार्थी इथं त्याचे हे दुरुस्त करतील करेक्शन करतील तर त्यांचा जो मेरिट नंबर आहे ओके त्यांचा जो मेरिट नंबर आहे तो इथं चेंज पण होऊ शकते कारण की फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी आहे की त्याचे पर्सेंटेज प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये चुकीचे आहेत नंतर त्याने करेक्शन केलं चार ते सहा ऑगस्टमध्ये आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये त्याचा जो मेरिट नंबर आहे तो इथं वेगळा येणार आहे ओके म्हणजे जो मेरिट नंबर आहे तुमचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तो आणि जो फायनल मेरिट लिस्टमध्ये असणार आहे तो इथं डिफरंट असणार आहे ओके आणि महत्त्वाचं जे विद्यार्थी इथं चुका नाही आहेत करेक्शन करण्याची गरज नाही आहे त्यांचासुद्धा मेरिट नंबर इथं जो प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये असतो ओके जो प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये असतो आणि जो फायनल मेरिट लिस्टमध्ये असतो तो इथं डिफरंट असू शकतो एवढं लक्षात ठेवा म्हणजे मेरिट नंबर तुमचं इथं वाढू पण शकतो आणि मेरिट नंबर तुमचं इथं कमी पण होऊ शकतो म्हणजे तुमची जे रँक आहे ती कमी पण होऊ शकते किंवा वाढू पण शकते दोन्ही पण चान्स असतात पण मॅक्सिमम असं असतं की जास्त करून कमी नंबरनी वाढत असतो किंवा कमी नंबरनी रँक इथं कमी होत असतो ठीक आहे तर अशा प्रकारची असते प्रोव्हिजनल आणि फायनल मेरी मेरिट लिस्टमध्ये तर मी तुम्हाला सर्व काही एक्सप्लेन केलं आहे अजून काही डाऊट असेल मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ पुढे शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग दीडिओ व्हिडिओ टे कनेक्टेड थँक्यू